मुकद्दस किताब कुरान मजीद फुरकान हमीद है एक मकाम तो आया मुबारक तिलावत करीम आयात बना सही मफहूम बानी मतलब तर्जमा तफसील तशरीह सुना मर्दी अल्लाह तौफीक बख्श अल्लाह रब्बुल इज्जत आयदी मुकद्दस मोहतर मोहम्मद आला रफाक महफिल आका करीम दे जिक्र मुबारक व जिक्र औलिया के हवाले के नाल इनाकात पजीर अल्लाह जुमला मुंतज़िमीन हजरात के इंतज़ाम को कबूल फरमा और आका करीम अलैहिस्सलात तस्लीम दे नालें अकदस की बरकत नाल अल्लाह करीम की ज़ात पाक असां सारियां दी हाजरी को कबूल फरमाते सारे वास्ते महफिल को तो शाय आखरत बनावे बंदे वास्ते लब कुशेदा मौका नसीब थींदा अल्लाह करीम की ज़ात पाक ते मुकद्दस किताब कुरान मजीद फुरकान हमीद ते एक मकाम तो जो आया मुबारक दा मुख्तसर हिस्सा तिलावत करन दा शरफ हासिल कीता वादा उला शरीफ की ज़ात पाक ने फरमाया या अय्युहन नास तक्कू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम ए लोगो तुसा डरो जात को जै जात ने तो रिज़्क भी दिते जै जात ने तो तकलीफ भी दी अल्लाह करीम की ज़ात पाक ने मुकद्दस किताब कुरान मजीद फुरकान हमीद के अंदर उन लोगों को हिदायत की दी है जेडे अल्लाह की मखलूक है नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी उलमाए कराम मौलाना मुहरिम की ज़ात पाक ने उन लोगों को तंबीह की थी है और उन लोगों को अल्लाह करीम की ज़ात पाक ने मुखातिब की है जड़े अल्लाह की वहदानियत और रब तआला की ज़ात पाक की खालकियत और रसाकियत और रबूबियत से इनकार हैं वहदा उला शरीक की पाक बारगाह के जड़न लिखन मुनकराना जुमला अलै मेरे रब तआला की ज़ात पाक ने अपनी ज़ात वास्ते रब बेनियाज की ज़ात पाक ने कदा उन्हां कोलों बदला नहीं किया अल्लाह रब्बुल इज़्ज़त की ज़ात पाक ने उन्हां कोलों कदा कोई इंतकाम नहीं किया बल्कि मेरे रब की ज़ात पाक ने उन्हां दे उत्ते ना अपनी नवाजशां दे दरवाजे खोल दिए अपनी इनायतों के दरवाजे भी खोल दिए उनकी ढेर सारिया मिसाल अज भी कुरानी मजीद के अंदर मौजूद हैं पहले बंदा कुरानी मजीद को पढ़ दे और कुरानी मजीद के हकायक कुरानी मजीद के इसरार कुरानी मजीद के रमूज का बंदा मुताला करें दे वल वो चीज़ा सारे सामने निखरते आवेंगे वल सारिया सब चीज़ा सामने खुलते आवेंगे कि अल्लाह का कुरान क्या आखना चाहते अल्लाह करीम के पाक ने फरमाई जरा मेरा कुरान है ना इंदा जरा मैं मौजू रखे ना वो मैं रब तआला दी ते पाक ने हुदल्लिन नास लोगों की हिदायत वास्ते मेरा कुरान मुहम्मद के दिल से नाज़िल अल्लाह की इत्तेफाक ने नहीं फरमाया कि हिदायत मोमना को देवनी है हिदायत ईमान वाले को देवनी है हिदायत अल्लाह करीम की इत्तेफाक ने फरमाया दीन इस्लाम के पैरोकार को देवनी है जड़े हुदल्ली नास नास का जिक्र आवेंदे ना इंदा मतलब है लोगों की हिदायत लोगों के अंदर कितने अफराद शामिल हैं वो सारे तुसा कुरानी मजीद को जल्ले बंदा साहिब कुरान नाल दी निस्बत नाल पढ़ दे जल्ले कोई बंदा कुरानी मजीद दे मानी और मतालब दे गौर करें दे पल पता चल दे कि जड़ा लफ्ज अन्नास है केंदे केंदे वास्ते इस्तेमाल किया जाए देखो ना अल्लाह करीम के अते पाक ने फरमाया खाला पाकुम तो को तखलीक ही मैं कीते तो को पैदा ही मैं कीते सराय के जदन तो को बनाया ही मैं अल्लाह के अते पाक ने फरमाया सिर्फ ईमान आले को तो कहनी भी बनाया जड़े बेईमान हैं उन्हें कोई तो मैं बनाया जड़े सराय के चाखा चा जड़े मेरे को मुंडू मने दे नहीं उन्हें कोई तो मैं बनाया और जड़े मेरे इनकारी हैं उन्हें को भी मैं बनाया जड़े मेरे मुनकर हैं मेरी वहदानियत के मुनकर हैं उन्हें को मैं बनाया मगर अल्लाह करीम दिया ते पाक ने फरमाया बनाया मैं रब तआला दिया ते पाक ने आप है मगर तुसा एक कराए तुसा कदा उन्हें को इो कुछ ना आखाए बस तुसा मेरा सनीहा दीती रखो मेरा पैगाम दीती रखो मेरे रब एक न एक दी ऐसी हिदायत लोगों को देवनी है पल कायनात हो से दुश्मन मगर वल जबान हिना दी उसी कलमा आमना दे ला आका करीम अलैहिस्सलाम की पाक बारगाह में साहबाए कराम हाजिर थींदे और साईं दी खिदमत चार कहंदे या रसूल अल्लाह असां तां बाहर दे लोग हैं
असा तो या रसूला बद्दू हासे दिहाती हासे असा तो बार पसमांदा इलाके विच रहंदे हासे मगर सही जेले तुसा फरमाए ना कि मैं नबी हाँ असा तो वल कई चीज़ का मुतालबा ही नहीं किया असा तो कोई तुहाडे सामने कोई चीज़ की पेशकश भी कह नहीं की साड़िया कोई शरायत भी कहना हन जिमें कि बनी इसराइल दियाँ कौम दियाँ ढेर सारिया शरत हैं आपने फरमा बस तुसा इो कुछ आखे च मैं नबी हाँ असा तुहाडा चेहरा दे दे गए हैं ते तुहाडी गुलामी दा पट्टा गल च अल्लाह रब्बुल इज्जत की जाते पाक ने मुकद्दस किताब कुरान मजीद फरकान हमीद के अंदर इरशाद फरमाया महबूब वल तुसा इन्हां दियां गालियां सुन के ना रंजीदा ना थीवाए अफसुरदा ना थीवाए गमगीन ना थीवाए कोई डर नहीं आ जा अगर इनकारी थी गए अगर मुनकर थी गए अगर नी पे मने दे ना ये सिर्फ अपने तकबर की वजह तो नी पे मने दे महबूब बिचू मनी वे अल्लाह दिया ते बाप ने फरमाया महबूब एडा सोहना चेहरा इन्हां दे सामने रखा क्या अजा ही इन्हां दे दिल नरम ना करा बल्कि मनी दे क्यों नहीं फरमाई था मैं खुदा दी जाते पाक दियो के वन ले क्योंकि जन्नती मैं बनाइए जहन्नमी मैं बनाइए ओ ता खाली ना पई रहा है हाय वो कोई ता भर ने मना मगर लोग हो पता है उनको केड़ी शय नाल भरे सा हूँ देखो ना अल्लाह दिया ते पाक ने फरमाया वट्टिया नाल भरे सा पत्थर नाल भरे सा पर जेड़े उसे ना शरारत किसम वाले लोग शरीर लोग जेड़े उसे ना नबी दी जाते पाक दे नाल बुग्ज रखण वाले आका दिया ते पाक दे नाल हसद रखण वाले सरहके चाकन मेरे सही दी शान नाल सड़न वाले उसे ना मैं उन्हां नाल ही जहन्नम को भरे सा ते उना को पत्थर नाल ही भरे सा पर भरे सा सही पर मैं रब चाहना अगर सब तू ज्यादे कहीं दी तादाद थी सी ना वो मेरे मोहम्मद दे गुलाम जनतियां दे और अल्लाह करीम याते पाक ने वाजे तौर दते फरमाए अन्ना सारे को मैं रब दालत याते पाक ने फरमाए सिर्फ बंदियां को नहीं बनाया इंसाना को नहीं बनाया जानवरा को बनाया चौपाया को बनाया जिन्ना को बनाया इंसान को बनाया नबातात को बनाया जमादात को बनाया सब को मैं रब दालत याते पाक ने आप ही तखलीक की थे मगर अल्लाह रब्बुल इज्जत याते पाक ने फरमाया जे को सारी मखलूकात दे विचों जेको हाथ नाल बनाए ना को वाहे दे जड़ा हजरत इंसान अल्लाह अकबर हुण इंसान दिया कई किस्म है हुण इंसान दिया जड़िया कई किस्म है ये हुण मेरा मौजू ही तो शुरू थी ना पे बल्कि मैं थोड़िया थोड़िया ही मैं गाली करें दे वैसू वट वे बड़ा कंडे दे वैसू आखिर तक आप जैसों अल्लाह दे पाक बंदियां दे उते गाल वल पता चल सी कि अल्लाह दिया ते पाक अपनी तमाम मखलूकात दे विचों इतनी वड्डी पाक बंदियां को अपनिया निशानियां कढ़ते दस दी अल्लाह दिया ते पाक ने फरमाया वल उन्हां दे विचों बंदे दिया ढेर सारिया किस्म बनाईया ढेर सारिया किस्म क्या हैं रब ताला दिया ते पाक ने फरमाया सारे ही मोमिन कहना हुसैन सारे भी मुसलमान कहना हुसैन सारे भी आका करीम ले ताबेदार कहना हुसैन उन्हां विचों कुछ ऐसे हुसैन जेड़े मेरे मुनकर हुसैन कुछ इनकारी करे सन ये जड़े इनकार करे सन ना वो भी मेरी मखलूक हो सन वो भी मेरी बंदे हो सन उन्हां को भी मैं रब अपने जदे कुदरत नाल आप तखलीक कीता हो सन पर अल्लाह दिया ते पाक ने फरमाया वल कुछ कियो जे हुसैन जड़े उन्हां दा लिहाज ही रख सन ते नबी दे गुलामां दा लिहाज ही रख सन उन्हां को वल मुनाफिक आख सन ते जड़े हुसैन ना बिल्कुल सीना तान ते खड़न वाले ਉਹ ਤਾਂ ਮੇਰੇ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਗੁਲਾਮ ਹੋਸੈਨ ਉਹ ਮੇਰੇ ਮੁਸਤਫਾ ਕਰੀਮ ਦੇ ਤਾਬੇਦਾਰ ਹੋਸੈਨ ਵੱਲ ਉਹ ਮੇਰੇ ਮੁਸਤਫਾ ਕਰੀਮ ਦੇ ਹੁਕਮਦਾਰ ਹੋਸੈਨ ਪਤਾ ਚੱਲ ਗਿਆ ਅੱਲਾ ਦੀ ਅਤੇ ਪਾਕ ਨੇ ਇਹਨਾਂ ਲੋਕਾਂ ਦੀਆਂ ਹੁਣ ਤਰੇ ਸ਼ਰਤਾਂ ਬਿਆਨ ਫਰਮਾਈਆਂ ਇੱਕ ਐਸੇ ਹੋਸੈਨ ਜਿਹੜੇ ਬਿਲਕੁਲ ਮੁਨਕਰ ਹੋਸੈਨ ਇੱਕ ਐਸੇ ਹੋਸੈਨ ਜਿਹੜੇ ਕਈ ਵੇਲੇ ਉੱਡੇ ਰੱਲੇ ਵਧੇ ਹੋਸੈਨ ਕਈ ਵੇਲੇ ਉੱਡੇ ਰੱਲੇ ਵਧੇ ਹੋਸੈਨ ਇੱਕ ਐਸੇ ਹੋਸੈਨ ਜਿਹੜੇ ਸਿਰਫ ਇੱਕ ਪਾਸੇ ਜੋ ਖੜ ਸੈਨ ਨਾ ਵੱਲ ਨਾ ਉਹਨਾਂ ਕੋਈ ਖਚਕਾ ਸਕਦੇ ਨਾ ਉਹਨਾਂ ਕੋਈ ਹਲਾ ਸਕਦੇ ਅਤੇ ਨਾ ਹੀ ਉਹਨਾਂ ਕੋਈ ਝੁਕਾ ਸਕਦੇ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਬਲਕਿ ਜਿਹੜੇ ਨਾ ਝੁਕਣ ਵਾਲੇ ਹੋਸੈਨ ਅਤੇ ਨਾ ਦੱਬਣ ਵਾਲੇ ਹੋਸੈਨ ਅਤੇ ਨਾ ਹੀ ਕਈ ਦੇ ਕੋਲੋਂ ਡਰਨ ਵਾਲੇ ਹੋਸੈਨ ਵੱਲ ਇਹ ਉਹ ਹੋਸੈਨ ਜਿਹੜੇ ਮੇਰੇ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਗੁਲਾਮ ਹੋਸੈਨ ਉਹਨਾਂ ਦੀ ਪਹਿਲੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਇਹ ਹੋ ਸੀ ਕਿ ਉਹ ਜਵਾਨ ਦਾ ਨਾਂ ਹੀ ਸਿੱਧੀ ਕਿ ਅਕਬਰ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਵੱਲ ਉਮਰ ਬਿਨ ਖਤਾਬ ਹੋਸੈਨ ਵੱਲ ਉਸਮਾਨ ਗਨੀ ਹੋਸੈਨ ਵੱਲ ਹੈਦਰ
करार हुसैन वल सैयदना इमाम हसनैन करीमैन हसन ते हुसैन पर मैं वल इना इना दे विचू मैं रब ताला दी ते पाक चुनस वल इना चो पसंद करे और इंदे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत दी जाते पाक ने फरमाया जेड़े मुनकर हुसैन उना दा शुमार केंदे वे ती आवे सी ता उना दे ढेर सारी मिसाला के असा शुरू तू अगर हुन तक मिसाला देऊ चा ता वो कुरान मजीद शाहिद है कुरान मजीद गवाह है और कुरान मजीद दे अंदर भी सबूत मौजूद है फरमाया ओ ऐसे हुसैन जेड़े बिल्कुल मुनकर हुसैन अल्लाह दी जात ते भी मुनकर हुसैन अंबिया दी जात ते भी मुनकर हुसैन उना दे आकामात ते भी मुनकर हुसैन उना दी तालीमात ते भी मुनकर हुसैन हत्ता के उना दी सुनता दुनिया दे सामने पेश चकीता एक सड़न वाला हसद रखन वाला और अल्लाह दी पाक बारगाह दे विच इतना कुछ अकड़ावन वाला और निमरूद वर्गी लानत पैदा थई मगर खुदा दी जाते पाक ने फरमाया लोगो देखो मैं खुदा दी जाते पाक दी कैसी वंड है एक पासो मेरा नाम गिनण वाला है एक पासो मेरी मखलूक थी कि मेरा नाम गिनण वाला है रो खाना अल्लाह अकबर आज देखो चना असा सारे अल्लाह दे बंदे हैं मतलब है असा रब दे जो बंदे हैं ना असा अल्लाह दा आखा बने सो अल्लाह दी ताबेदारियां करे सो अल्लाह दे आकाम दे मुताबिक जिंदगी गुजरे सो वल अगर सको अगर वल भी अगर सोनी जिंदगी गुजारण दा तरीका मिल सी तवल नबी दे फरमान तो मिल सी आका दी सीरत तो मिल सी सरकार दी सूरत तो मिल सी सरकार दी मक्की जिंदगी तो मिल सी सरकार दी मदनी जिंदगी तो मिल सी हुन असा ता बंदे अल्लाह दे हैं ना देखो ना उवे ले अल्लाह को हटकेंदे हैं अल्लाह को रुकेंदे हैं हुन देखो चा ता हुन असा अल्लाह दे बंदे हैं भावें अपनी जात च गुनाहगार हैं मगर जले असा अल्लाह को मंगदे हैं बंदे होनी दा हटकेंदे बने होनी दा रुकेंदे बने होनी दा सको मना करेंदे भाई उवे ले ता हटकन वाले हैं होनी ता हटकन वाले हैं सिलसिला जारी रहा सी मैं खुदा इना दे विचु ता तुहाडी परख करे सा इना दे विचु ता मैं रब दी जाते पाक तुहाडा इंसाफ करे सा अल्लाह से अमल कयामत तक कब तक इंसाफ रासी रब दी अते पाक ने फरमाया कयामत तक के सिलसिला जारी रासी मगर एक करा है तुसा उना दे थिंदे देखते सुका ना बन बाबा है हां तुसा उना दा माल देखते ते वल उना दे पीछे ना टुर पवा है उना दी पैरवी ना कराए मैं खुदा दी जाते पाक दा फायदा है जेड़ा नबी दा गुलाम हो सी ना हुक्म है रब दी जाते पाक उतना रिस्क दे सा जितना वो खा सक सी ले मौक में जी सवेरे वाल दे सा ताजा दे सा नवा दे सा परोता शरूता कहना दे सा ए जे को मैं रब दी जाते पाक अपने दरवाजे तो दूत करना चाहना मड़ी इतनी देना मौल इतना देना दौलत इतनी देना शरबत इतनी देना जायदाद इतना देना रुपए इतने देना केवल अपने माल च गुम थिया रहंदे अपनी दौलत के अंदर दौलत के नशे च गुम थिया रहंदे ना उको वल अपनी दी सुजान रहंदी है ना पराई दी सुजान रहंदी है ना हराम दी सुजान रहंदी है ना हलाल दी सुजान रहंदी है भावे नबी दा गुलाम ताजी आला होंदे पर सुजानी रखदा होंदे मेरे मुहम्मद नाल वफा ही करदा अल्लाह दिया ते पाक ने फरमाया मैं रब दी जाते पाक ने अपने बंदियां दी ए निशानी दसी है ई वजह वास्ते तुहाडे मेरे मुस्तफा करीम सल्लल्लाहु तआला दी वारी वसल्लम दी जाते अक्दस इरशाद फरमाया आपने फरमाया जेले अल्लाह करीम दी जाते पाक ईओ जे बंदियां को पूरी मखलूक दे विचो तैयार करेंदे ना अल्लाह रब्बुल इज्जत दी जाते पाक बणे दे वल हिना दे सामने जेले नबी दा दीन पेश कीता वेंदे आका दिया ते पाक दा नाम गिदा वेंदे वल ओ कबूल कर गिंदे ओ जेड़े पुराने पुराने लोग वदे होंदे ओ जेड़े ताकत विच ताकतवर होंदे माल विच पावरफुल होंदे ओ वल उना लोगां दे उत्ते धमकियां देंदे डरावे देंदे आके धमकेंदे और आखां उत्ते मजबूर कर छोड़ दियो कलमा आखिर कब तक किवें गुलामी दा पट्टा गल विच पेसो सारी जिंदगी गुलामाना अंदाज़ विच दिंदियां गुजरेंदे रहिए वे सारी जिंदगी तुसां गुलाम बणते रहिए वे हुण सनी जिद्दत इख्तियार करो जदीद तौर साइंटिफिक पीरियड चलदा पे सनी टौर चौरे चराओ सनी फूट छू ते चराओ अल्लाह दिया ते पाक ने फरमाया लाख कोशिश पे करें पर मेरे मोहम्मद दे गुलामा दा वाल ही डिंगा नहीं कर सकदे ए ना समझाए माल कहीं नहीं कोई डर कहीं नहीं माल कहीं नहीं ना रब दा नाल है
अल्लाह अकबर त ई देखो ना अल्लाह रब्बुल इज्जत इजात पाक ने लोगन दी हुन वांड करें दे आंदे अल्लाह दी आते पाक लोगन को दिखेंदे आंदे के मेरा कौन है ते मेरा दुश्मन कौन है अल्लाह दी आते पाक ने ई वजह वास्ते इरशाद फरमाया हुन उना बंदे विचो एक ऐसा जड़ा काफिर एक ऐसा जड़ा मुनाफिक और एक ऐसा जड़ा मेरे मोहम्मद दा गुलाम मोमिन ਹੁਣ ਮੋਮਨਾਂ ਦੇ ਵੱਲ ਕਈ ਦਰਜੇ ਅੱਲਾ ਦੀ ਅਤੇ ਪਾਕ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਇੱਕ ਐਸਾ ਹੈ ਜੇ ਕਲਮਾ ਪੜ ਗਿਦੇ ਮਗਰ ਕਲਮਾ ਜਿਹੜੇ ਪੜੇ ਸਨਾ ਬਸ ਉਹਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜਿਹੜੇ ਥੋੜ੍ਹੀ ਜਿਹੀ ਕੋਈ ਦੁੱਖ ਆਉਂਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਆਉਂਦੇ ਕੋਈ ਮੁਸੀਬਤ ਆਉਂਦੀ ਹੈ ਕੋਈ ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਅਜ਼ਮਾਇਸ਼ ਆ ਵੀ ਦੀਏ ਤਾਂ ਵੱਲ ਉਹ ਜ਼ਰੀਏ ਕ ਆਪਣੇ ਆਪ ਦੇ ਕਦਮਾਂ ਕੋ ਨਾ ਕਮਾਵਣ ਲੱਗ ਪੈਂਦੇ ਉਹ ਆਦੇ ਯਾਰ ਕਲਮਾ ਹੀ ਪੜਾਂ ਤੇ ਮੁਸੀਬਤਾਂ ਹੀ ਮੇਰੇ ਉੱਤੇ ਤਕਲੀਫਾਂ ਹੀ ਮੇਰੇ ਉੱਤੇ ਆਫਤਾਂ ਹੀ ਮੇਰੇ ਉੱਤੇ ਕਲਮਾ ਪੜ ਗਿਦਾ ਮੈਂ ਤਾਂ ਇਹ ਸਮਝਾਈ ਜਦੋਂ ਦੀਨ ਇਸਲਾਮ ਕੋ ਕਬੂਲ ਕਰ ਗਿਦਾ ਮੈਂ ਤਾਂ ਅਮਾਨ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ ਮੈਂ ਤਾਂ ਪਨਾਹ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ ਮੈਂ ਤਾਂ ਅੱਲਾ ਦੀ ਨਿਗਾਹ ਕੁਦਰਤ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ ਮੈਨੂੰ ਕਿਆ ਪਤਾ ਕਦਮ ਕਦਮ ਉੱਤੇ ਅਜ਼ਮਾਇਸ਼ ਥੀ ਸੀ ਮੈਨੂੰ ਕਿਆ ਪਤਾ ਕਦਮਾਂ ਕਦਮਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਬੰਦੇ ਕੋ ਤਕਲੀਫਾਂ ਆ ਸਨ ਮੈਨੂੰ ਕਿਆ ਪਤਾ ਬੰਦੇ ਦੇ ਕਦਮ ਕਦਮ ਦੇ ਉੱਤੇ ਇਤਨੇ ਵੱਡੇ ਮੁਸੀਬਤਾਂ ਦੇ ਪਹਾੜ ਬਣਦੇ ਆ ਸਨ ਓ ਜਿਹੜਾ ਕਮਜ਼ੋਰ ਹੋ ਸੀ ਨਾ ਉਹ ਅਰਸ਼ ਦਾ ਛੋੜ ਦੇ ਚਲਾ ਗਿਆ ਵਲੋ ਆ ਜੀ ਕਾਕਾ ਮੇਰੇ ਕੋਲ ਲਿਖਵਾ ਨੋ ਮੇਰੇ ਖਿਆਲ ਦੇ ਅੱਜ ਤੁਸੀਂ ਡਾਕਟਰ ਦੀ ਗੱਲ ਕੀਤੀ ਬੈਠੇ ਵੇ ਤੁਸੀਂ ਮੇਰੇ ਕੋਲ ਲਿਖਵਾ ਗਿਨੋ ਅੰਗੂਠੇ ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ ਬਹੁਤ ਅੱਛੇ ਠੀਕ ਹੈ ਹੁਣ ਤੁਸੀਂ ਪਹੁੰਚ ਗਏ ਵੇ ਹੁਣ ਇੱਕਦਮ ਵੱਲ ਤਰਲਾ ਕਰੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਲਿਖਵਾ ਗਿਨੋ ਅੰਗੂਠੇ ਲਵਾ ਗਿਨੋ ਬਿਆਨ ਰਿਕਾਰਡ ਕਰਵਾ ਗਿਨੋ ਹੁਣ ਇਹਨੂੰ ਜਿਹੜੇ ਛੁੜੇ ਦਾ ਪਿਓ ਨਾ ਅੱਗੋਂ ਪਰੂ ਬੇ ਖੜੇ ਮੈਨੂੰ ਉਹਦੇ ਨੂੰ ਕਾਕਾ ਉੱਡੂ ਕਾਕਾ ਕਿੱਡੇ ਆਉਂਦਾ ਪਵੇ ਜਿਹੜੀ ਮੱਟੀ ਜ਼ਿਆਦੇ ਦੀ ਕਹੋ ਤਾਂ ਸਾਡਾ ਬਣ ਵੇ ਸੀ ਉਹ ਕਾਕਾ ਇਦਾਂ ਹੀ ਬਾਲਾ ਵੇ ਉਹ ਕਾਕਾ ਮੱਟੀ ਇਦਾਂ ਹੀ ਬੈਠੇ ਰਵਾਂ ਹਾਲੀ ਪਰ ਨਾ ਵਣਾਏ ਤੁਸਾਂ ਹਾਂ ਇਲਾਕਾ ਉਹ ਜਿਹੇ ਵੱਲ ਤੁਹਾਡੇ ਕੰਮ ਖਰਾਬ ਨਾ ਥੀ ਵਣੇ ਅੱਛਾ ਉਹ ਕਾਕਾ ਇਹ ਬੰਦਾ ਹੁਣ ਆਉਂਦਾ ਪਵੇ ਬੰਦਾ ਹੀ ਵੇ ਠੀਕ ਉਹ ਆਦਰ ਵਾ ਕਾਕਾ ਕਈ ਖਾਤੇ ਦਾ ਕਹਿ ਨਹੀਂ ਵੇ ਬੰਦਾ ਫਾਰੇ ਦੇ ਵੇ ਉਹ ਕਾਕਾ ਬੰਦਾ ਕਿਵੇਂ ਫਾਰੇ ਉਹ ਆਦਰ ਵਾ ਕਾਕਾ ਕਈ ਖਾਤੇ ਦਾ ਕਹਿ ਨਹੀਂ ਪਾਸੇ ਆ ਗਏ حضرت حذیفہ بن یمان سرکار فرمیندے جلے سرکار مدینہ صلی اللہ علیہ وسلم دا کلمہ پڑھ گدا ونا تے ایڈو عیسائی میں کو آتے پکڑ کے گرفتار چکے دو نے میرے چار ساتھیاں کو جلے پکڑ دے او بلدا تیر کھڑا ہائی اون دے کڑھا دے سامنے آتے کھڑا ری تو نے اگے حذیفہ نا کہ جی فرمایا چھوڑ دے کلمہ اپ نے میں کہنا چھوڑے سا میں کہ تے کو نہیں پتا اسا تے نال حشر کرے سو او بلدا تیر چ پا تے کو ساڑ دتے سو اپ نے فرمایا کمال ہے اے جان آئی ہوں دے نہ دے ਵੇਸੀ ਹੁੰਦੇ ਨਾ ਦਿੱਤੇ ਉਹਨਾਂ ਕਿ ਹੁਣੇ ਦੇਖ ਅਸਾਂ ਹਸ਼ਰ ਕਰਦੇ ਪਏ ਇੱਕ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਾਥੀ ਕੋ ਚੌਥੇ ਪੂਵਲ ਦੇ ਤੇਲ ਸਾਡੀ ਤੋਂ ਭੁਨੀਜ ਗਿਆ ਬੋਟੀ ਬਣ ਗਏ ਬੇ ਕੋ ਤਰੀਜੇ ਕੋ ਚੌਥੇ ਕੋ ਪੰਜਵੇਂ ਕੋ ਛੇਵੇਂ ਕੋ ਸੱਤਵੇਂ ਕੋ ਅੱਠਵੇਂ ਆਪ ਦੀ ਵਾਰੀ ਆਈ ਹੈ ਜਿਹੜੇ ਆਪ ਕੋ ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਗਹਿੰਦੇ ਵਹਿੰਦੇ ਪਏ ਓ ਬੜਾ ਸਾਰਾ ਈਸਾਇਆਂ ਦਾ ਬਾਪ ਐਵੇਂ ਵੱਡੀ ਸਾਰੀ ਕੁਰਸੀ ਦੇ ਉੱਤੇ ਬੈਠੇ ਉਹਨੇ ਚਾਹਾਂ ਕਿ ਓਏ ਤਿੱਕਾ ਤਿੱਕਾ ਨਾ ਕਹਿਣਾ ਵਾਏ ਇਹ ਝੁਕਵੇ ਸੀਗੇ ਮਨ ਵੇ ਸੀ ਦਿਖਾਇਆ ਤਾਂ ਸਹੀ ਉਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਕੋ ਮੈਂ ਕਬਾਬ ਬਣਾ ਗਈ ਤੇ ਇਹਦੇ ਜਿਸਮ ਦੇ ਉੱਤੇ ਜਿਹੜਾ ਕੋਈ ਥੀਂਦਾ ਪਏ ਮੈਂ ਦੇਦਾ ਕੜਾ ਆਪ ਹੀ ਮੈਂ ਟੁਰਦੇ ਆਂ ਨੇ ਤੇ ਅੱਖੀ ਚੋਂ ਹੰਝੂ ਵਹਿੰਦੇ ਆਂ ਟੁਰਦੇ ਆਂ ਨੇ ਤੇ ਅੱਖੀ ਚੋਂ ਹੰਝੂ ਵਹਿੰਦੇ ਆਂ ਨੇ ਖੁਸ਼ ਤਵੇ ਓਏ ਓ ਕਾਕੇ ਚ ਲੱਚਕ ਆ ਗਈ ਵੇ ਕਾਕਾ ਨਰਮ ਥੀ ਜਵੇ ਇਹਦੇ ਕੋਲ ਪੁੱਛੋ ਚਾ ਜਿਹੜੇ ਆਪ ਦੇ ਕੋਲ ਆਇਆ ਕਹਣਗਾ ਰੋਂਦਾ ਕਿਉਂ ਆਦੇ ਆਪ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਰੋਂਦਾ ਅੱਲਾ ਦੀ ਵੰਡ ਉਤੇ ਵਧਾ ਅੱਲਾ ਦੀ ਤਕਸੀਮ ਉਤੇ ਵਧਾ ਵਾਕੀ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਹੁਣ ਮਨ ਵੇ ਸੀ 4 5 7 8 ਬੰਦੇ ਕੋ ਸਾਹਮਣੇ ਕਬਾਬ ਬਣਵਾਈ ਬੈਠਾ ਉਹ ਬਲਕੇ ਟੈਰ ਚ ਪਾਈ ਬੈਠਾ ਅੱਜੇ ਕਹਣਾ ਮਨਾ ਸੀ ਇਹ ਰਸਾ ਹੁਣ ਵਾਪਸ ਆਣੇ ਉਹ ਆ ਕੇ ਇਹ ਖਿਆਲ ਹੀ ਛੋੜ ਦਿਓ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਉਹ ਕਿ ਕਿਉਂ ਇਹ ਤੇਰੇ ਅੱਖ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜਿਹੜਾ ਤੇਰੇ ਸਾਥੀਆਂ ਦਾ ਹਸ਼ਰ ਕੀਤੇ ਸੇ ਇਹ ਰਸਾ ਰੋਂਦਾ ਕਿਸ ਵਾਸਤੇ ਪਏ ਅਗਰ ਮੈਂ ਪਤਾ ਕਿਸ ਵਾਸਤੇ ਰੋਂਦਾ ਪਿਆ ਨਾ ਕਿਉਂ ਆਪ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਰੋਂਦਾ ਕੀ ਵਜ੍ਹਾ ਵਾਸਤੇ ਪੀ ਹਾਂ ਜਾਨ ਹੈ ਕੇ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਤਵਜੋ ਕਰਾ ਜਾ ਜਾਨ ਹੈ ਕੇ ਅੱਲਾ ਕਰੀਮ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਪਾਕ ਮੇਰੀ ਹਰ ਵਾਲ ਦੇ ਬਦਲੇ ਜਾਨ ਦੇ ਇਦੋ ਨਬੀ ਸਹੀ ਦਾ ਨਾ ਹੋਵੇ ਤੂੰ ਘਿੰਦਾ ਆਵੇ ਮੈਂ ਮੁਹੰਮਦ ਦਾ ਗੁਲਾਮ ਦੇਂਦਾ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਅਸੀਂ ਯਾਦ ਰੱਖਾਇ ਜਦਨ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਦੋ ਨਾਰੇ ਲੱਗ ਗਏ ਹੁਣ ਤੀਜਾ ਨਾਰਾ ਮੈਂ ਆਪ ਚੱਲਵੇ ਸਾਂ ਤੇ ਵੱਲ ਅੱਲਾ ਕਰੇ ਸੀ ਟਾਈਮ ਹੀ ਮੈਂ ਕੋ ਅਲਾਮਾ ਕਾਰੀ ਮੁਹੰਮਦ ਤਾਰਿਕ ਸਾਹਿਬ ਹੋਰਾਂ ਟਾਈਮ ਵੀ ਆਈ 7 ਵਜੇ ਦਾ ਵੱਲ ਅੱਜ ਜਿਹੜੇ ਫੋਨ ਕੀਤੇ ਸੀ ਵੱਲ ਫਰਮਾਇਆ 7:30 ਵਜੇ ਮੇਰੇ ਖਿਆਲ ਦੇ ਜਿਹੜੇ 7:30 ਵਜੀਏ ਪੀਰ ਦੀ ਗੱਡੀ ਅੱਡੇ ਤੇ ਲੱਗੀ ਖੜੀ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਇਹ ਜਿਹੜੀ ਜਿਹੜੀ ਵੈਗਨ ਪਰਚੀ ਟਾਈਮ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਉਹ ਕਹੀਂ ਦਾ ਟਾਈਮ ਖਾਂਦੀ ਕਹੀਂ ਉਹ ਭਾਵੇਂ ਲੇਟ
ਆ ਪੁੱਜੇ ਉਹ ਵੱਲ ਆਪਣਾ ਟਾਈਮ ਸ਼ੈਮ ਕਟਵਾ ਦਿੰਦੀ ਵੇ ਇਹ ਇਵੇਂ ਸਮਝੋ ਇਹ ਜਿਹੜੀ ਹਾਈਐਸਟ ਚੱਲੀ ਵਧੀ ਹੈ ਆ ਇਹ ਜਿਹੜੀ ਵੈਗਨ ਚੈਗਨ ਆਈ ਵਧੀ ਹੈ ਇਹ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਇਹ ਆਪਣੀ ਵੇ ਪਰਚੀ ਟਾਈਮ ਪੱਕੀ ਵੇ ਭਾਵੇਂ ਕੋਈ ਹੋਵੇ ਤੇ ਭਾਵੇਂ ਮੁੰਡੂ ਕੋਈ ਨਾ ਹੋਵੇ ਇਹ ਇਹ ਮਤਣਾ ਖਾਏ ਬਈ ਇਹ ਹੂੰ ਵੇਲੇ ਤੇ ਮਗਰ ਵੇਲੇ ਦੇ ਆਏ ਬੈਠੇ ਜਿਹੜੇ ਮੈਂ ਆਇਆ ਬੰਦਾ ਹੈ ਕੀ ਕਹਿੰਦਾ ਹਾਂ ਇਹ ਮੈਂ ਆ ਤੇ ਇਕੱਠਾ ਹੀ ਨਾ ਕੋ ਕਿਤੇ ਮੇਰੇ ਕੋ ਪਤਾ ਹੈ ਅਸਾਂ ਰਾਤ ਦੇ 11 ਵਜੇ ਆਉਂ ਇਹ ਹੋਟਲ ਦੇ ਇਡੂ ਬੈਠੇ ਰਹੇ ਇਡੂ ਬੈਠੇ ਰਹੇ ਹਾਲੀ ਤਾਂ ਆਇਆ ਕਹਿੰਦੇ ਹਾਲੀ ਤਾਂ ਆਇਆ ਕਹਿੰਦੇ ਹਾਲੀ ਤਾਂ ਆਇਆ ਕਹਿੰਦੇ ਮੈਂ ਆ ਕੇ ਬੰਦਿਆਂ ਹੀ ਹੱਟਾ ਕਸਮ ਮੌਲਵੀ ਆਪਣੀ ਵਜਾਉਂ अल्लाह की कसम मेरे को अब्बा जी ना अक्सर अब्बा जी ना फरमाने ना फरमाने जेले तकरीर किया करना एक कमरे च ना बैठा कर पिछू ठीक है ना बैठा कर थनो सटेज जवान बैठा कर मैं अब्बा जी की खिदमत जा के मैं क्या अब्बा जी बंदे दा अपनी कोई इज्जत होंदी है कोई प्रोटोकॉल होंदे सारी अपनी कोई पर्सनैलिटी होंदी है अब्बा जी ने फरमाया ये पहले इवें करंदे हन ओ जेड़े ठैठरा वाले होंदे हन ना इवें वल पिछू थी बांदे हन वल जेड़े उंदी बाजी आवे वल अगुआ हेलो असई वल उए वदे करने उना अपना धंधा छोड़े असा मौलवी होना दे गुजार चा असा ओ कहनी ओ काका सडे सो टाइम दा पाबंद भावे मे को हुले हड़ दे टिपे ਚੀ ਖੜ ਦੇ ਤਕਰੀਰ ਕਰਵਾਓ ਚਾਹਤਾ ਮੈਂ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਦੇਖਾਂ ਮੈਂ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਗੁਲਾਮ ਹਾਂ ਕੋਈ ਮੁੰਡੂ ਆਵੇ ਤੇ ਭੰਡੂ ਨਾ ਆਵੇ ਮੈਂ ਆਪਣੇ ਟਾਈਮ ਦੀ ਪਾਬੰਦੀ ਜ਼ਰੂਰ ਕਰੇਗਾ ਨਾ ਕਿ ਤੂੰ ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਠੀਕ ਹੈ ਮੈਂ ਹੁਣ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਪਿਓ ਸ਼ਾਦੀ ਦੀ ਮਹਿਫਲ ਹੁਣ ਜਿੱਥਾ ਮੈਂ ਦੂ ਜਾਦੋ ਤੇ ਵੇਣ ਅੱਜ ਦੂ ਸ਼ਾਦੀਆਂ ਦੀ ਮਹਿਫਲ ਅੱਜ ਕੱਲ ਸ਼ਾਦੀ ਵਾਲੇ ਪੰਪ ਰਸ਼ ਕੱਲ ਇੱਕ ਜਾਦੋ ਤੇ ਪੰਪ ਤੇ ਪੈਟਰੋਲ ਪਵਾਉ ਕਰੇ ਤੇ ਕਾਕਾ ਉਹ ਚਾਤੀ ਉਹਦੇ ਤੇ ਵਜਾ ਤੇ ਵਦਾ ਮੈਂ ਕਿ ਸ਼ਾਦੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣੇ ਸੜੇਦਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸੜੇਦਾ ਮੈਂ ਕੋ ਪਿਆਦ ਹੁਣ ਸਾਕੋ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸੜੇਦਾ ਨਾਲ ਮੇਰੇ ਇੱਕ ਵਤਾ ਮੈਂ ਕੋ ਪਿਆਦ ਉਹ ਬਦਦੁਆ ਕਰੇ ਦੇ ਵਦਾ ਆਪਣਾ ਨਾਮ ਨਾ ਦੱਸੇ ਦੇਖੋ ਬਦਦੁਆ ਵਤੇ ਕਰੇ ਦੇ ਆਪਣਾ ਨਾਮ ਨਾ ਦੱਸੇ ਮੈਂ ਕਿ ਮੈਂ ਕਿ ਨਾ ਦੱਸੇ ਮੈਂ ਝੱਟ ਤੇ ਦੇਖਦੇ ਜਦੋਂ ਮੈਂ ਵਗੀਆਂ ਵਜ਼ੂ ਕਰਨ ਦਾ ਡਰਾਈਵਰ ਕੋਲ ਪੁੱਛਿਆ ਤੇ ਇਹ ਕੌਣ ਹੈ ਜਿਹੜਾ ਪੁੱਛਦਾ ਵਦ ਉਹ ਕਿ ਤੂੰ ਹੀ ਬੰਦੇ ਕੋ ਕਹੀਂ ਨਹੀਂ ਜਾਣਦਾ ਉਹ ਆ ਕੇ ਮੈਂ ਕਹਿ ਨਹੀਂ ਜਾਣਦਾ ਉਹ ਆ ਕੇ ਤੁਸੀਂ ਥੀ ਦੇਖਣ ਮੈਂ ਕਿ ਇਹ ਸਾਰਾ ਜਿਹੜਾ ਕੰਮ ਹੈ ਸ਼ਰਨਾਲ ਬੀਨ ਵਜਾਉਣ ਵਾਲਾ ਮਿਰਾਸੀ ਲੋਕ ਤੇ ਨੇ ਉਹ ਆ ਕੇ ਹੁਣ ਤੁਹਾਡੇ ਪਾਸੇ ਸ਼ਾਦੀ ਦਾ ਮੈਂ ਰਸ਼ ਹੈ ਉਹ ਆ ਕੇ ਹੁਣ ਬੰਦੇ ਸਦੇ ਦੇ ਨਹੀਂ ਉਹ ਆ ਕੇ ਕਿਉਂ ਉਹ ਕੋ ਇੱਕ ਮੌਲਵੀ ਆ ਵਦੇ ਕਾਰ ਘਤੀ ਵਦੇ ਆ ਦੇ ਢੇਸਰਾਂ ਸਾ ਕੰਜਰੀਆਂ ਕੋ ਸਦੇ ਮੈਂ ਸਾ ਕੋ ਉਹ ਆ ਕੇ ਹੀ ਹੋਈ ਅੱਜ ਕੱਲ ਰਸ਼ ਮਚਾ ਵਦੇ ਵੇ ਸਿੱਧੀ ਜਾਈ ਗਾਲ ਆ ਤੂੰ ਸੰਦਰੀ ਹੀ ਵੇਦਤ ਸੇਬਾ ਤੋ ਨਹੀਂ ਤਰ ਤਲੇ ਕਹੇ ਨਹੀਂ ਬੋਲਾ ਲੈ ਮੈਂ ਰਵਣੀ ਦਾ ਕਰੇਂਦਾ ਵਧਾ ਅੱਲਾ ਕਰੇ ਸੀ 70 70 ਤੇ ਤੁਸਾਂ ਆਵੇ ਸੋ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਹੀ ਮੈਂ ਦੋ ਚਾਰ ਦਫਾ ਮੈਂ ਮਦਰੀ ਰਵਣੀ ਜਵਣੀ ਕੀਤੀ ਜਾ ਜਲੇ 70 70 ਤੇ ਤੁਸਾਂ ਆ ਗਿਓ ਹੈ ਨਾ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਹੈ ਚਸ ਇਹਦੀ ਮਛੀ ਸਾਡੀਆਂ ਜ਼ਿੰਦਗੀਆਂ ਦੀਆਂ ਇਬਤਦਾਵਾਂ ਹੀ ਕੁਰਾਨ ਨਾਲ ਹੋਸਨ ਇੰਤਹਾ ਅੱਲਾ ਦੇ ਕੁਰਾਨ ਨਾਲ ਆਰ ਮੁਸਲਮਾਨ ਸੋਹਣਾ ਲੱਗਦਾ ਹੀ ਕੁਰਾਨ ਨਾਲ ਹੈ ਸੋਹਣਾ ਲੱਗਦਾ ਹੀ ਦੀਨ ਇਸਲਾਮ ਨਾਲ ਹੈ ਇਹ ਯਾਦ ਰੱਖਾ ਹੈ ਹਜ਼ਰਤ ਅਬਦੁੱਲਾਹ ਬਨ ਸਲਾਮ ਰਜ਼ੀ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਨੂੰ ਸਹੀ ਨਬੀ ਸੇ ਸਾਹਿਬੀ ਜਲੇ ਬਣਿਆ ਆਵਲ ਤੌਰਾਤ ਪੜਦੇ ਆ ਆਗਾ ਕਰੀਮ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਬਾਗ ਨੇ ਜਾ ਤੋ ਨਾ ਠੀਕ ਹੈ ਅੱਲਾਹ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਬਾਗ ਦੀ ਕਿਤਾਬ ਹੈ ਉਹ ਕੋ ਬੜਾ ਤਿਲਾਵਤ ਕਰੋ ਮਗਰ ਤੇ ਕੋ ਇਹ ਪਤਾ ਕਹਿ ਨਹੀਂ ਹੁਣ ਤੋ ਕਲਮਾ ਕਹਿੰਦਾ ਪੜ ਚੁਕੇ ਹਰ ਕੰਦਨ ਯਾ ਰਸੂਲਾ ਤਾਡਾ ਆ ਕੋ ਕਰੀਮ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਬਾਗ ਨੇ ਜਾ ਫਰਮਾਇਆ ਅੱਜ ਤੱਕ ਤੂੰ ਨਾ ਕੋ ਪੜ ਸੇ ਜਿਹੜੇ ਸਾਰੇ ਵਿੱਚ ਕੁਰਾਨ ਹੈ ਪਈ ਆਪ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਯਾ ਰਸੂਲਾ ਉਹ ਵੀ ਤਾਂ ਅੱਲਾਹ ਦੀ ਕਿਤਾਬ ਹੈ ਅੱਲਾਹ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਬਾਗ ਨੇ ਨਬੀਆਂ ਦੇ ਕਲਬ ਮੁਬਾਰਕ ਦੇ ਉੱਤੇ ਨਾਜ਼ਿਲ ਕੀਤੀ ਹੈ ਅੱਜ ਇਹਨਾਂ ਦੇ ਦਰਮਿਆਨ ਮੁਕਾਲਮਾ ਜਾਰੀ ਹੈ ਰੱਬ ਤਾਲਾ ਦੀ ਜ਼ਾਤੇ ਪਾਕ ਫਰਮਾਇਆ ਯਾ ਅਯੁਹ ਅਲਦੀਨਾ ਮਨ ਦਖਲੂ ਫਿਸ ਸਲਮੇ ਕਾਬ سبحان اللہ ولا تتبع خطوات الشیطان انه لكم عدو مبین اے محبوب اپنے غلاموں کو آکو چا بھاوے تہاڈا کلمہ پڑھی بیٹھے اے کئی ویلے او کتاب پڑھی کئی ویلے او کتاب پڑھی کئی ویلے اڈے ول ونجے کئی ویلے اڈے ول ونجے انہاں کو آکھ دے جڑا نبی دا کلمہ پڑھ کے دے وے ہن تساں ایویں کرو دین دے اندر ادھورے ادھورے داخل نہ تھیو میرے محمد دے دین وچ سبحان اللہ سبحان اللہ ਸਾਕੂ ਵੀ ਚਾਹੀਦਾ ਜੇ ਅਗਰ ਕਲਮਾ ਪੜ ਕੇ ਦੇ ਦੇ ਕਈ ਵੇਲੇ ਖੁਸਰੇ ਗੁਜ਼ਰਵਾ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਕਰ ਗਿਦਾ ਕਈ ਵੇਲੇ ਕੰਜਰੇ ਗੁਜ਼ਰਵਾ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਕਰ ਗਿਦਾ ਕਈ ਵੇਲੇ ਹੀਜਰੇ ਗੁਜ਼ਰਵਾ ਤੇ ਰਾਜ਼ੀ ਕਰ ਗਿਦਾ ਇਹ 5 ਘੰਟੇ ਅੱਧ ਘੰਟਾ 2 ਘੰਟੇ 4 ਘੰਟੇ 6 ਘੰਟੇ ਹੁਣਾ ਕੁਝ ਸੱਡਾ ਅੱਧ ਘੰਟੇ ਵਾਤੇ ਮੌਲਵੀ ਕੋ ਸੱਡਾ ਮੌਲਵੀ ਆਵੇ ਸ਼ੋਦਾ ਨਿਕਾ ਪੇਦਾ ਹੋ ਗਿਆ ਕੈਨ ਜੇ ਅਗਰ ਕਲਮਾ ਮੁਸਤਫਾ ਦਾ ਪੜ੍ਹੇਵੇ ਤੁਹਾਡਾ ਮਰਨਾ ਹੀ ਕੁਰਾਨ ਨਾਲ ਹੋਵੇ ਤੁਹਾਡਾ ਜੀਵਣਾ ਹੀ ਅੱਲਾਹ ਦੇ ਕੁਰਾਨ ਨਾਲ ਹੋਵੇ ਅਰ ਇਮਾਨ ਵਾਲੇ ਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਹੈ ਦੇਖੋ ਕਿਤਨੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਦਿੱਤੀਆਂ ਨੇ ਦੀਨ ਸਾਡੇ ਤੱਕ ਕਿਵੇਂ ਪਹੁੰਚੇ ਅੱਜ ਅਗਰ ਇਵੇਂ ਤੁਸੀਂ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਮੁਤਾਲਾ ਕਰੋ ਚਾ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੇ ਲੋਕਾਂ ਕੋ ਦੇਖੋ ਚਾ ਜਿਹੜੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੇ ਲੋਕ ਪਾਕਿਸਤਾਨ ਤੋਂ ਹਿਜਰਤ ਤੋਂ ਹਿਜਰਤ ਕਰਤੇ ਇਤਾ ਪਾਕਿਸਤਾਨ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਣ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਤੋਂ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਪੁੱਛੋ ਚਾ ਦੱਸੋ ਪਾਕਿਸਤਾਨ ਸਭ ਕੋ ਸੌਖਾ ਮਿਲੇ
ਵਾਦਰਮਾ ਕਾਕਾ ਸਾਡੇ ਨਾਨਕੇ ਦਾਦਕੇ ਅੱਜ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਵਿੱਚ ਵਧਣ ਕਿਆ ਪਤਾ ਸਾਡੀਆਂ ਬੁਈਆਂ ਸਾਡੀਆਂ ਚਾਚੀਆਂ ਸਾਡੀਆਂ ਮਾਸੀਆਂ ਸਾਡੀਆਂ ਨਾਨੀਆਂ ਕਿਹੜੇ ਕਿਰਾੜ ਦੇ ਨਿਕਾਹ ਚ ਹੋਸੇ ਨੇ ਅਸਲ ਇੱਥਾ ਵੀ ਹੋਸੇ ਅਸਾਂ ਜਿਹੜੇ ਪਾਕਿਸਤਾਨ 14 ਅਗਸਤ ਦੀ ਤਾਰੀਖ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਨੇ ਹੈ ਸਾਡੇ ਮੂੰਹ ਦੇ ਕਲੇਜ ਬਾਹਰ ਆਉਂਦੇ ਔਰ ਸਾਡੇ ਚਿਹਰੇ ਉੱਤੇ ਕਦੇ-ਕਦੇ ਤਾਰੀ ਥੀਂਦੀ ਹੈ ਜੇ ਨਿੱਕੀ ਜਿਹੀ ਮਿਹਨਤ ਕੀਤੀ ਹੈ ਪਾਕਿਸਤਾਨ ਵਾਸਤੇ ਉਹਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਜ਼ਕਰਾ ਚ ਕਰੋ ਤਾਂ ਉਹਦੀ ਅੱਗ ਜਿਸਮ ਦੇ ਅੰਦਰ ਮੁਬਤਲਾ ਥੀ ਮੰਨੇ ਤੇ ਜਿਸਮ ਅੱਗ ਚ ਮੁਬਤਲਾ ਥੀ ਮੰਨੇ ਯਾਦ ਰੱਖੋ 1400 ਸਾਲ ਤੀ ਜੇ ਦੀਨ ਸਾਡੇ ਤੱਕ ਆਏ ਕਿਆ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਗੁਲਾਮਾਂ ਕੋਈ ਕੁਰਬਾਨੀਆਂ ਕਰੀ ਨਹੀਂ ਤਿਆ ਕਿਆ ਮੁਸਤਫਾ ਕਰੀਮ ਦੇ ਗੁਲਾਮਾਂ ਹੀ ਮੈਂ ਚੁੱਪ ਕਰਕੇ ਕਲਮਾ ਪੜੇ ਸਾਡੇ ਤੱਕ ਦੀਨ ਪਹੁੰਚ ਚੁੱਕੇ ਅੱਲਾ ਦੀ ਕਸਮ ਹੈ ਅੱਜ ਵੀ ਅਗਰ ਦੀਨ ਇਸਲਾਮ ਦਾ ਮੁਤਾਲਾ ਕਰੋ ਇਹ ਦੀਨ ਦੇ ਉੱਤੇ ਸਾਡਾ ਕੁਝ ਹੀ ਨਹੀਂ ਲੱਗਾ ਮਗਰ ਇੱਕ ਯਾਦ ਰੱਖਾ ਹੈ ਦੀਨ ਉੱਤੇ ਕੁੰਬਾ ਮੇਰੇ ਮੁਹੰਮਦ ਦਾ ਲੱਗ अगर मिशने हुसैन को जिंदा करना चाहते वे तुहाडे दुखे च कुरान होवे तुहाडे सुखे च कुरान होवे तुहाडियां गमियां च कुरान होवे बंदे मेरे हुसैन पर गुलाम तेरे अल्लाह अकबर आज असा खुश नसीब है आज 1450 साल के बाद अस जहान दे आए बैठे हैं ऐसाओ असा कलमा के न पढ़ते असा अल्लाह की कसम अगर गौर नाल देखो चा असा ता अपनी आंख नाल अल्लाह को डिठा ही कह असा अपनी आंख नाल मुहम्मद अरबी दी जात पाक दा कलमा जो पढ़े से सरकार दा चेहरा ही कह से डिठा मगर ठर दे बैठे हैं मुहम्मद ना दे मर्द बैठे कई भाभे आपकी ताहे मुझे फख्र है न किसी काम पर न सजूद पर न कलाम पर मुझे फख्र है तो फकत मुस्तफा तेरे मिठे अल्लाह अकबर यूं देखो ना अल्लाह दी जात पाक ने कैसे कैसे नबी जाते पाक ने वादे की दर अबू जान कौन है बंदा है अल्लाह दिया ते पाक ने फरमा ए भी बंदा है पर महबूब तेरे खिलाफ बोझ रख दे तेरे खिलाफ अदावत रख दे और तेरे खिलाफ हसद कीती रख दे लोगों को हट की रख दे मना कीती रख दे महबूब बददुआ नहीं करनी महबूब इन दे खिलाफ इंतकाम नहीं करना महबूब उलामा को आती ना सिर नहीं लहामना हाली तक अल्लाह सिया बाऊ दा जवद है फरमा लाख वदा बाऊ के मैं रब काफी मुस्तफा करीम दे पाक दे दिले कलमा पढ़न वास्ते इतना कुछ मशहूरी थाई तई ने अपने पुत्र को आखा सारे कलमा पढ़ दे पे पर तू मुहम्मद दा कलमा ना पढ़े वह आके अबा गाल है सीधी मैं जितना कुछ डिठी वदा ना तेरा ना कहना रासिया ना राम नहीं तक क्यामत तक आमना दे ला हुण देखो अल्लाह दिया ते पाक कैसा बदला पिया गिंदे तवज्जो कर बाबा अल्लाह दिया ते पाक ने जेले इयो कुछ फरमाया ना महबूब तुसा कुछ ना कहे तेरे दुश्मन वास्ते मैं रब आप काफी हां वो कुरान मजीद च वल्लाहु यासे मौका मिनन ना अल्लाह दिया ते पाक ने फरमा बंदियां कोलो मैं रब तुहाडी हिफाजत आप कर कोई शख्स मेरे मुस्तफा करीम दिया ते पाक दे उते जनन अंगल चावण दी कोशिश करे दा हई ता अल्लाह दिया ते पाक वल उंदा जवाब अंगल ना ना देंदे हन अल्लाह दिया ते पाक फरमा ان تبت يدا ابي لهب وتب ما اغنى عنه ماله وما كسب ايه اللہ کریم دی ذات پاک دا وعدہ مگر اے تا اللہ دی ذات پاک نے نبیوں واسطے فرمایا ہے
रब दिया ते पागल ना ख्याल कराए, वलियां दे खिलाफ ही ना बुलाए, वलियां दे खिलाफ ही ज़बान इस्तेमाल ना कराए। ए पाक लोग सुते पे होवन, बैठे होवन, वली अल्लाह चलते पे होवन, उन्हां दे घरां दे निज़ाम, उन्हां दे मामलात, उन्हां दे मदारिस चलते पे होवन, कदे उन्हां दे खिलाफ ना बुलाए। अल्लाह वजह क्या है? फरमाया सही अपनी ज़बान नाल आखो चा मन आदली वलीजन फकत आज़मतु बिल हर्ब, जेड़ा मेरा वली अल्लाह दे खिलाफ बोलेदा वैसे ही मैं समझे मैं रब नाल जंग बैठा करे, और मैं रब दी ज़ात पाक नाल ऐलान जंग बैठा करें दे। और देखो ना अल्लाह दिया ते पाक फरमाए मेरे नबियां को कुछ ना खाए ते मेरे वलियां को ही कुछ ना खाए। और जेड़ा नबियां दे खिलाफ बोलें दे अल्लाह दिया ते पाक आप फरमा दिता दे जेड़ा वलियां दे खिलाफ बोलें दे ओए होए माशरे दे अंदर एक ऐसी बीबी आई जेड़ी इतनी पाकीजा किरदार दी मालका है जेको सारी जिंदगी कहीं गैर कहना डिठा है, गैर बीबी को कहना डिठा है बीबी चलो कुरान दिया ऐतां पढ़ दे तेरी खिदमत तू वलागा टुर पवां। आपने फरमाया सुनो जी, आप फरमाया इतनी पाक बीबी है जे सारी जिंदगी कहीं गैर को नहीं डिठा, गैर बीबी को नहीं डिठा, मगर पाक बीबी आई एक मेरा कमरे के अंदर खड़ी आई, यही में कमरे के अंदर पहुंची तो एक नौजवान चढ़ती जवानी दा अजा लू डाली मुझ फुटदी वधियाई वाल घुंघरा ले जे पूरी जवानी ते शबाब ही में आप दी आंख दे सामने जो आया ते बीबी कंपन लग गई, डरन लग गई, कभी तारी थई बीबी पाक फरमा कौन है तू, आज तक कोई गैर मेरी हवेली मेरी चार दीवारी के अंदर दाखिल कह नहीं दिया, तू किस वास्ते आ गए? अगो आवन वाले ने जवाब दिता तू डर ना मैं ओ नहीं मैं पाक। अल्लाह अकबर। बीबी पाक फरमा तू कि पाक है? पाक तो मैं हाँ। अगो आवन वाले ने जवाब दिता फरमाया मैं वाला आंदा ही पाखा को, फरमा मैं पाक तू ही पाक आंदा पाकां को ले ते को कहीं भेजे किस वास्ते तू आए? हाय हाय अगला जड़ा जुमला दी तो सुना बीबी अचंभे विच आ गई, ताज्जुब विच आ गई। आपने फरमा ते को पाक पुत्र नहीं बनायो आपने फरमा मैं कोई आपे आया जय ते को पाले में को हूं बे। आपने फरमा कौन है? कुरान मजीद दी आयत पढ़ो चस चबदी है। आपने फरमा रसूलो रब्बे के ले अहबाला के आपने फरमा रसूल भेजे रब पालन आले के तेरे सुभानला चस जाओ चस जाओ चस जाओ। आपने फरमा जेड़ा तेरा पालन आला है मेकू वो शुरू थी गई खुदा दी कुदरत नजारे सामने थी गए बीबी कब रब दी पाक वर्गा छर बैठी गई अल्लाह अगला जुमला जी मित तो कबला देखने तो पहले मर चंगा ही परेशान चलो अल्लाह की पाक बरगाह विच जेले सारे मामला थी गए तो उडू वक्त गुजरता आया उडू ओ अलामत जहर थी दी आया आखिरकार वक्त आया जदन बीबी पाक दे ते ओ अलामत मुकम्मल जहर पया। आपने अल्लाह की पाक बरगाह चार की मामा हुन बच्चे दे जमण दी अलामत जाहिर पिया थी दे वन्या किते वन्या कई दे घर विच वन्या वाली नी मैं बचदी मकान कल्ली विच बावा वाली कख नी रांदा कल्ली हां बच्चे को जन्म किवें दसा किते वन्या हाय हाय रब दिया ते पाक ने फरमाया जंगल चली वन जंगल
बीबी पाक जंगल गई खजिया के धुडा को डिटोने कोई धुड ओथ खड़ाई कोई धुड ओथ खड़ाई कोई धुड ओथ खड़ाई बीबी पाक फरमाई दे कोई मकान ही कहनी इधे तो कोई दीवार ही कहनी इधे तो कोई आसरा ही कहनी मैं कड़े पास वना फिर मैं धुड खड़े फिर मैं सुके थोड़े फिर मैं एक धुड के नेड़े दवा या बीबी में एक धुड के नेड़े आई सारे धुड टुर दे आए वल्ला वलींदा आया दीवार बन दिया ही पर्दा बन दाया बीबी आए हाय 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 बीबी पाक वास्ते में वड़ा सारा पर्दा फन दाया बीबी जले उन धुपना दे आज तक खड़ी मुकम्मल एक दीवार बन गई आपने फरमाओ चलो दीवार तो बन गई को आसरा तो बन गए इतनू अलामतन साए दिगन मेरी मदद कौन करे से फरमा कोई दादी हुन क्या चाहे वहां के भूख लगी हुन क्या करा फरमाए वहुजी इले के बीच से नखला तो साके ताले के रोता बन जनी आई है जड़ी खज्जी खड़ी है नहीं लड़ियां दा हला चा हाय हाय या बीबी पाकी में खज्जा की लड़ी को हलाया ताजियां ताजियां पिंडू तले डठा बीबी चोड़ के खादा जा फरमाए हुन इडू पेट दा खा गी दियम ते हां कोई में तत्ती गर्मी लगदी पई है ते पानी दी तरह लगी करी हुन क्या करा फरमा वहुजी ऐवें कर फाकुली वशरबी वकरी ऐना जमीन उते मार थुड्डा आपने खजूरा खा गी दिया चुल्लू पानी दा भर दे पी गीता आख नाल मीठा पुत्र आ गए अगला लाल जेड़ा देंदा पिया ए वल इथों कहना दे सा वल कई वेले मेरे को थई गरीड़े उते अवाहे इंशाल्लाह नासुक लफ्ज सारे दे सामने कह नहीं सके दे बारीक लफ्ज होंदे मल छोटे छोटे अकल वाले लोग वाली में तवीला की रख दे असन तकरीर करदे चले वे ने वल सारी तकरीर दे बाद वल जेड़े ए होटल उते मुफ्ती बनी बैठे होंदे ने इना दा फतवा मशीन नहीं छपे अल्लाह की कसम ए मुफ्ती मंसूर बिलाल मुफ्त बने बैठे होंदे क्योंकि धक्कातुल मदारिस ते फाजिल होंदे ने कसम बाबा सामी च लांदा पिया होवे सूरत मुल्क पढ़न दा डा नी आदा पर हेन वड्डे मुफ्ती ते जले खत्म दा टाइम थी वने जेड़े मौलवी नी होए न ते कु पियो किस वास्ते मंगाई न जमनी पोविया सारी दिहार होटल ते बैठे लोगन दे गिल्ले वास्ते ते कुछ जाया बेलिया की सटक चावण वास्ते ते कु जाया कबूतर दे खुट्टे दते कबूतर उड़ावण वास्ते ते कुछ जाया ही नींद वास्ते अल्लाह कोलो मंगा हस जणन जीसा आख ठारे सी जणन मरसा न जींदे आख ठारी गई न मरण दे पट जींदा ही सड़े दा नहीं है असा मौत भी हुए लालची असा वो 500 रुपया खेंदे ते दुआ मांग सोचा तेरे पे बख्शी जवे थी कोई तू ही ता पोक चा क्या पता तुसा खर्चा कीती बैठो फल फ्रूट रखी बैठो खीर शीर रखी बैठो जूस मूस तुसा रखी बैठो ते असा बैठे पढ़ना बिस्मिल्लाह रहमान रहीम तुसा दित्ता ते असा कीता तुसा बैठे ते असा के अरवा साड्या दी भेण मोयो तुआड्या दी मुंह ते हाथ ते पछरात वात क्या सुभान अल्लाह या मेरी होट फुरका की दे तेरी खत्म पड़ की दा ए दिन निके निके बाल वदन करी ना को खत्म पकवाओ सुभान अल्लाह जय दी है तेरे पास ही हराम है हां वल ए ही दसो इंदे सूद दा हराम कह नहीं खत्म हराम खुद ते मर गयो थे सूद ही रले खांदा वदे ही खत्म पड़ देखा नहीं हुन मटी हराम नहीं मैं तेरे अक्ल दा जाबिया जेड़ा निकाह तो निकाह ठोक दे घर बलाई बेटे हराम की थी बेटे तेरे बाग बाग दे यार ये नहीं हराम बट दे मर कुछ मसले हो ना जेड़े बरीक होने असा सारे मजमे दे सामने नहीं दस सकते कल्ले दस नहीं अगला मसला है सर आज तक मौलवियां कहीं गए ना सर जैसे ही आएंगे सही नहीं हाँ बिल्कुल नफीस मसाइल हर बंदे का दिमाग ही कोई कहीं नहीं होता
وہ سن گھندے مگر سمجھدا بیزا وی نال مانے مطلب بھی غلط کیتی رکھ اگر یہ ہو جے مسئلے کچھ نہیں ہو رہی آؤ سبحان اللہ سبحان اللہ چلو سبحان اللہ بیٹا جام پیا آ بیٹے کو چاہتا آ فرمایا ہن کیڑے چا ونجا فرمایا ونجا اپنے گھر ونجا فرمایا بال کماری تھی تے بال کو یاد ہے ویسا میرے تے گال ہی نہ کر فرمایا لاکھ پہ کرن کہیں وچ کوئی ہوندی ہے تے گال دیندی ہے ہائے 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 جے دے وچ کوئی گال ہوندی ہے تے اون دے اوتے گال دی چپل بندے تے کوئی گال دیندی ہے چپل نہ چپل ہے اوئے جیڑا بندہ کچھ ہوندے ابو جہل تے کئی گال کیتی ائی ابو لہب تے کئی گال کیتی ائی چھڈنی گال تھئی اے آمنا دل سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ہاں جم میں جو ہی میں نا اللہ کرے تو تے کو گال ہی کرن والے ہوویں حملہ کرن والا نہ ہوے تھرن والا ہی نہ ہوے اللہ کرے تھرن والے ہوویں تاجدار کرونا پیر میرے سرکار لجپال کریم رضی اللہ تعالی عنہ اپنے مرشد خان نے فرمایا فرمایا حضور مرید تا بانیا اللہ دی عزت دی دے نمبر سڑ دے زیادہ آ فرمایا اللہ کرے سڑن والے زیادہ تھی سبحان اللہ اوں کے میاں کے پیر سیں کول ویندا پیا اکھن سم بک منو میوں فرمایا یار جون پڑھی کر مایا کے پیر سنگھ کول ویندا پیا فرمے دین بھائی ایویں کر کالیا مرچا بولو دا بیٹھے جڑی کالیا مرچا شرچا پڑ دے نیویں رگڑ دے بھاج ساڑی کر اللہ کرے جی ساڑوے سن اے تو سو مٹی وے تے اللہ کرے سڑن والے دے دتی میں سڑن والے دے دتی میں او پیر سنگھ لجپال کریم کچھ ساتھ کو دسا جا وجا کیا ہے آپ نے فرمایا وا جے دے نال سڑن والے زیادہ ہوندے نا اللہ دی عزت زیادہ سبحان اللہ سبحان اللہ میں میرے پیٹی بھرائی میں گال سٹیٹ فیر گالیاں سیدھی فیر بابا گال سیدھی مک مکا دا ہے کہ نہیں یہ ٹھوکی نہ بڑم تیری ائی کا ٹھوکرانا صاحب جی دی ودی ہے باقی میں مول نہیں آتا پوری اب دین ائی میں سری ایویں تھانے دار بن دے نہیں ٹائم پورا کر دے تے چوک تے نکل سبحان اللہ اللہ دی سبحان اللہ تو صحیح دری میں کو خوش کیتی بیٹھے مہمان میں تہاڈی ٹک ودا بنے نا اے میں آیا ہی جلدی تو میں کو پتہ میں کو چاچو نہ آکھے چاچو نہ کے روٹی کھا میں کہ روٹی چھوٹی بالکل نہ پار سال دیو چ میں کھا گیا لال چاہ دے کھا گیا شکر دے میرے رلے کاکا ودے کلو کا شدائے ناشتہ ہون کروا اوہی میں گوڑ وکدا پیا ہی روٹی میں ہوٹل دے گئی میں کہ ٹر دے کھاؤ بیا تو نہ کیا سمجھے مولوی نہ رنج رنج دین جے رنج نہ احمد رضا ہن ماں وے نہ ایمان نال اے اساں جیون واسطے کھانے ہیں سبحان اللہ کھاون واسطے کہیں نہیں جیندے ودے اساں آ تو سدا وا جے لگی ہوئے ولی میں تے ول ایک لو گھٹیا پی دے پیا گیا ہی تچھا ہی تچھا نہ پتہ لگے سور بیٹا کھاندے نہ پتہ لگے بندہ بیٹا جیڑا کوئی کھاون میں تے پے مرتار تے حرام کیتیا کھاؤ کھاؤ رزق تواڈے واسطے بنے حرام کر دے تے نہ کھاؤ 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 راج دے کھاؤ پیٹ تے بد تے کھاؤ حرام کر دے سبحان اللہ سعد بن ابی وقاص سرکار دی پاک بارگاہ جار گدا یا رسول اللہ میرے واسطے وظیفہ دسو میں مستجاب الدعوات بن ونا مستجاب الدعوات کون دے میں یائی میں دعا منگو اللہ میری ہوں میری دعا قبول کرن چا آقا دے تے باغ نے فرمایا تے کو وظیفہ دسا انہاں کے جیا فرمایا کر حرام دا لقمہ نہ پیا کر جے بندے اج تک رزق حلال کھادے حرام دا لقمہ نہیں کھادا اون دی زبان جتنی پاور ہی وے آنکھے چاہ اللہ دی ذات پاک اپنا نظام بدلا دے سی پر محمد دے غلام کو سبحان اللہ 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 سبحان اللہ
इलाके धड़ धड़ पे नो क्यों खैर एक कौम ना दी पे हुआ कि बीबी हुआ कि क्या ना हुआ कि मरियम हुआ कि वाह किस वास्ते में हुआ कि वो कमारी आवी मसीह तेज बेटी आवी नबी खफालत करें दारी है असा ता समझाई अल्लाह ली बन गई वो कुमारी थी दे बाल याते आ गया आपको क्या पता केंदा बाल है क्या थी गया साडा नक मुका दी तो इज्जत साडी खाकलू थी गई हुन साकू ता नक कढन जोगे लोग न रखसन कोई उठी दे छोटिया चाते भाज पिया कोई डंडे चाते भाज पिया कोई बीबी दे उते मारन वास्ते टोर पिया कोई बीबी दे उते हाथ उलारी कर तवज्जो नाल सुनाए जय हाथ उलारा हाथ उतई सोख गया जय छोटी चाती हाथ उतई छोटी नाल फदी गया जेड़ा बीबी को मारन वास्ते उलरदा भजदा पिया ही जमीन उको गिट्टियां तोड़ी विच गर्क चकीता हत्ता के चैन बीबी पाप दे उते अपनी जबान इस्तेमाल कीती है उंदी जबान दुन्नी तोड़ी लट्टे खाई ओ जेड़े सियाने खड़े नु मंग वोए ओए रास भी आई वे ओए डे विच गाल बई वे उ क्यों की में उ की अगर होदी ए कोई अपने ताल्लुकात ना जायज नाल जीवे मर्जी आवे करवाई में हाथ ना छुके नहा जबाना ना लटकी जे नहा जमीन ना पकड़े हा मेरे ख्याल आ दई दे विच कोई गाल बई ए ए कल्ली ही नी इंदे रल्ले रहमान दी ताकत है ਹੁਣੇ ਸਿਆਣੇ ਬੰਦੇ ਖੜੇ ਹਨ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੁਣ ਬੰਦੇ ਅਮਾ ਤਵਾ ਥੇਕਣੇ ਹਨ ਹਵਾਸ ਬਾਖਤਾ ਥੇਕਣੇ ਹੁਣ ਕੀ ਕਰੂੰ ਉਹਨਾਂ ਕੀ ਮੈਂ ਕਰੋ ਤੂੰ ਬੀਬੀ ਕੋ ਇੱਕ ਦਫਾ ਆਖੋ ਜਾ ਅਸਾਂ ਗਲਤੀ ਦੇ ਉੱਤੇ ਆਏ ਅਸਾਂ ਗਲਤੀ ਦੇ ਉੱਤੇ ਆਏ ਅਸਾਂ ਸ਼ੈਤਾਨ ਦੀ ਪਰਿਫਤ ਚ ਆ ਚੁੱਕੇ ਹਾਂ ਅਸਾਂ ਸ਼ੈਤਾਨ ਦੀ ਪੈਰਵੀ ਖੜੇ ਕਰਨੇ ਹੈ ਤੂੰ ਪਾ ਕੇ ਤੂੰ ਸਾਫ਼ ਹੈ ਤੂੰ ਸੁਥਰੀਏ ਇਵੇਂ ਕਰ ਸਾਕੂ ਨਹੀਂ ਪਤਾ ਬਸ ਅੱਲਾਹ ਕੋਲ ਸਾਡੇ ਵਾਸਤੇ ਮਾਫ਼ੀ ਮੰਗਵਾ ਜਾ ਅਸਾਂ ਤੇਰੇ ਉੱਤੇ ਵਾਲੀ ਮੈਂ ਗਾਨੀ ਕਰਨਾ ਕਰੇ ਸੋ ਅੱਗੋ ਹੀ ਤਵਲ ਨਬੀ ਦੀ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਹਾਏ 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 ਨਬੀ ਦੀ ਮਾਂ ਜੋ ਹੈ पाक बीबी जो आई इतनी मुनज्जा मुअत्तर मुतहर पाकीजा बीबी आई बीबी अल्लाह दी पाक वर्ग चार की अल्लाह कोई डर नहीं गलती उते हम ना भूल गए ना अल्लाह रहमान रहीम है तस चकर चलो तस दी गया बीबी पाक को सियाने सने बंदे पहुंचे उनके बीबी ने सने बाल आया की दुए आपने फरमा में कुल ना सही दीते वहां के वाल अगर अल्लाह सही दीते तो कम अज कम यो कोई 10,000 सही दा बिरादरी च नक चा दे जीवने जरी दा साथ से कि दो आए आपने अल्लाह दी पाक बार गया चार की अल्लाह जी और मैं क्या करा फरमा तू भी माल नहीं ना बोले ए भावे लाख पे तेरे कोल बोलवा में नजर तो ले रहमान ने सोमा तू आके में कुछ चुप दा रोज है मैं कहना बोले सा आप हमें बोल मेरे कोल पूछण हो तो मेको मजबूर जो कर दे मन वाल क्या करा आपने फरमा फशारत इलाय बस वो तू ना बोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय 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 सुभान तू ना बोले शक्कर बेली चुचुआन आए खड़ा सच्चे थी मेरी मोहन लाल देखो दस दरिया दी मन दे उत्तू ही बंदे आए अगे समझ दिया से शायद शो देखने वास्ते आने हुन मौलवी शो ला पावे ने बंदे ही बंद कर आ बंद कर दे आ चस मचाई वदे वे ए दा एक जवान दी टीम जेड़ा एड़े पंद ते आया खड़े जेड़े बाकी तुस आए खड़े सो तेरी अजमत को ला तादाद सलाम पर अस मौलवी थी दे ओपरे छोपरे है अस इवे कई को इवे हां वाल इवे इवे तुस सोणी माना ढे सारे बंद कर दे आंदे वे तुस नबी नाल ठरण वाले लोग वे हुन बीबी मैं पुछदा तेरे कोल बाल की दुआ है अब मैं तो चुप की थी बेटिया ही बाल तेरी इशारा करे जे उनके जिया उनके बाल तेरी इशारा करे जे उनके जिया मगर कालू कह फनो कल्ले मु मन का ना फिल मा दे सबिया हे गाल दा साचा ए जड़े भला बाल पंगूड़े चंदन भला ओही बोले ने ये सरे के चका जड़े पिंग सुभान अल्लाह सुभान अल्लाह जड़े पिंग हे चंदन ओए जुति लाज इदती बन इदती बन जुति लाज इदती बन सुभान अल्लाह सुभान अल्लाह फअशारत इलाय अस इशारा करे सु कान के वनु कलम मन का ना फिल्मा दे सबिया इजड़े पिंगे च भला बाल ए बोले ने बीबी पाक फरमाया पिंगे वाले बाल कहीं नहीं बोले दे अगर लाल खड़े होवन वाल बोल सुभान अल्लाह हाय 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 जो बीबी ई में इशारा कीता हाय हाय सुभान अल्लाह बीबी पाक ने इशारा कीता कुरान दे कोल इन्नी अब्दुल्ला आतोनी अल किताब व जाननी नबिया हेलो बाबा उठी दे आवे ते मेरी अम्मा दे उते गल ही करें दे आवे ते अंगल कलियां करे माई चोपम इदु अम्मा इशारा करे मैं बोला तुसा के समझे मैं इवें आ गया तुसा के समझे मैं अजाई आ गया तहे के समझे जिमे मर्दी आवे मेरी अम्मा दी जात उते तुसा अंगलियां खणियां करें दियो अम्मा दी इज्जत को कोई बचामण ला कई नहीं मेरी अम्मा लावारसी है ताकु पत्ता मैं कावना उना के कावने तू आकंगा अब्दुल्ला अल्लाह दा बंदा हो अच्छा ईसा अलैहिस्सलाम कदन बोले
جن اما دی ذات تے لوگان تنقید کی دی آیا ہے تے سارے سائیں کنن بولے سبحان اللہ آیا ہے ہائے 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 سبحان اللہ اے ول ایویں گالیاں ہوندیاں ول اگا ایک 9 بجے ول میں پہنچ لے شوج آباد دی چوند دے پر اوتھے شادی دی محفل ول 11 بجے ول ایک بھائی جہاز تے پہنچ رہے ایک پتہ ہے جندڑی ایک تے درد تقریر گھنٹہ کر گیا بندے ماندے ہی بس یہ دیکھو ایڈا ہی شو بنایا کرو اللہ دی قسم گناہ تھی سیدھی یہ دیکھو گال سنو دھی دا فرض ہے نا پوتر دا اچھا میں پچھلی بار نا ایویں 5-4 مہینے پہلے ایک بندے فون کیتے آدھے ٹائم دو انہاں آکھے پیر انہاں کول دے ٹائم کہنی انہاں آکھے پیر کو ٹائم کڈانے انہاں آکھے ربی الاول ربی ثانی ٹائم کہنی انہاں آکھے کتھاں ٹائم ہے جتھاں ورکا خالی ہو چلو ورکا خالی میں ہفتہ خان ہن تھی گئے وہ لکھونے چا 3-4 مہینے پہلے انہاں پوچھا کس دی محفل ہے انہاں آکھے میری دھی دی شادی تھی چلو میں پروگرام کرتے چلے میں آئے ہوں ڈرائیور میں کو آگا انہیں آ کے فلانی جا دیتے ایک محفل ہے وہاڑی کے نال وہ آدھے بھائی اصل دھی کی شادی رکھنی ہے تو پیر جڑے ٹائم ڈے سی میں کہ تین ٹائم کھیلے وہاں کے ورکا یہ خالی پیا ہندو تو لکھم میں کہ حالی لکھ چلو بس جڑے پروگرام ہے بنا کے چلو بھائی وہ بیٹی تھی رخصتی سویرے کرنی ہے تے شام کو میلاد پڑھوائے یارو جڑا دھی دی شادی دی رخصتی دے موقع دے میلاد پڑھاوے او تا نیانی ہے او تا دھی ہے تے کو اللہ پوتر دیتا تے کنجریاں چا سر دیا تے شراباں چا چلائیں چھونی اچ پانی کہیں نہیں یا 1.5 لیٹر بوتل دے ڈھکن چکھو نک ہوندے وچ وین دے وئیے ول ایک کریں جلے جھگا نہ وسے دا پر یہ بتھار چاہتے پیران کو نہ منجے پی جھگا نی وستا کنجریا وسا بنی سونے بنو نبی تے غلام بنو اوئے فرض ادا پہ تھین دین اللہ دی ذات پاک دی نگاہ ہے قدرت گھنگیاں دا چھنڈکار نہ ہوے دھوپ دی تال نہ ہوے جھمر دے لچکار نہ ہوویں چلے بیٹی بیٹیاں دیاں رخصتیاں ہوں میں اللہ دے قرآن دیاں تلاوت سبحان اللہ نو جسم آپس وچ یک جا تھیندے پن نو رشتے آپس وچ ملدے پن اوے نو خاندان آپس دے اندر ملدے پن تے جگن ملاقات تواری ساری تھیندی ہے اسا کیا دے السلام علیکم یا تو سم خود رنگ سروا دے پہلے نچوا دے وال ملدے تساں نو آپس وچ ملو سلام کرن دے سلام دا مطلب کیا السلام علیکم تہاڈے تے اللہ سی دی سلام تھیو اب او کیا دے وعلیکم السلام تیرے اُتے ہی سلام تھیو یعنی تیرے اُتے اللہ دی رحمت ہوے زارے تساں نو بندے ملو ایک بے کو دعا دے دے مل دے وے تے جی ایک لمحے واسطے تے نو خاندان ملن اڑے کنجر پونے دے اڑے کنجر یہ کیا ہے بے کو کوئی دساؤ تا سید تساں کتھوں اخذ کیتے اے مسئلہ کتھوں کنے واخر دعوانا. Wow.